आता ही फक्त राष्ट्रवादीसाठीच नाही, महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे. आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो की केव्हा आचारसंहिता लागणार आणि केव्हा निवडणुका होणार, कारण की तशाही ऑक्टोबरमध्ये निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. पण मला वाटतं सरकारच्या दबावाखाली इलेक्शन कमिशननी अजून निवडणुका पुढे ढकलल्या. पण ठीक आहे, एकदा त्याची घोषणा होईल आणि निवडणुकीचा जो संपूर्ण टाईम शेड्यूल आहे तो आज माहीत पडेल. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी आमचा पवारसाहेबांचा पक्ष असो, आम्ही एकोप्यानं या निवडणुका लढणार आहोत. आणि राष्ट्रवादी आमच्या पक्षाच्या बाबतीत आमची संपूर्ण महाराष्ट्राच्या स्तरावर आमची तयारी झालेली आहे. निवडणूक लढवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी सज्ज आहोत आणि या निवडणुकीमध्ये 100% महाविकास आघाडी आणि आमचे जे एवढे मित्रपक्ष आहेत, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष, या सर्वांना घेऊन ही निवडणूक आम्ही लढू आणि 100% ज्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे. आज आपण पाहिलं शेतकरी नाराज आहेत, आमच्या महिला नाराज आहेत, मोठ्या प्रमाणात महागाई वाढली, खायच्या तेलाचे भाव वाढले आहेत. 105 रुपये जे खायचं तेल होतं आता 150 रुपये प्रति लिटरप्रमाणे तेल झालेलं आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजामध्ये नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, धानाला भाव नाही, कापसाला भाव नाही, अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं सरकार 2 वर्ष या महाराष्ट्राने पाहिलं. महाराष्ट्रातील जनता निवडणुका केव्हा लावतात, महाराष्ट्रातील जनता निवडणुका केव्हा लागतात आणि कसं आम्ही भारतीय जनता पार्टी त्यांच्या मित्रपक्षाचा पराभव करतो याची आतुरतेनं आम्ही सर्व वाट पाहत आहोत.